33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चिट देण्यात आली आहे. फडणवीस सरकार काळामध्ये मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. 2014 मध्ये फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आलेलं होतं. फडणवीस हे मुख्यमंत्री होते आणि सुधीर मुनगंटीवार हे वनमंत्री होते. 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणामध्ये त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. या प्रकरणामध्ये आता मुनगंटीवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. तर फडणवीस सरकार काळामध्ये मुनगंटीवार यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला होता आणि महाविकास आघाडी सरकारनं त्यावर चौकशीची समिती नेमलेली होती आणि या चौकशीमध्ये कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल समोर आलाय. त्यामुळे आता मुनगंटीवार यांना त्या प्रकरणात क्लीन चिट मिळाली. महाविकास आघाडी असतानाच जेव्हा हा विषय विधानसभेत आला आणि विधानसभेत एका पक्षाच्या नेत्यांनी याच्यावर एक समिती करावी, मी स्वतः उभा राहिलो आणि सांगितलं समिती करा, आवश्यकता असेल तर 5 न्यायमूर्ती गावा, कारण हे ईश्वरीय कार्य आहे. या ईश्वरीय कार्याला कोणीही अशा पद्धतीने गालबोट गावता कामा नये हे आजही रेकॉर्डमध्ये विधानसभेचे आहे. मग 2 वर्ष 8 महिने महाविकास आघाडीचं सरकार होतं, खूप त्यांनी याच्यामध्ये चर्चा केली पण काही सापडू शकत नव्हतं, कारण यामध्ये काही जागच नव्हतं. आता मात्र तो अहवाल जो आहे तो जनतेसमोर दिला आहे. मी जनतेला सुद्धा आवाहन करेन की हे आंदोलन थांबता कामा नये, हे ईश्वरीय कार्य आहे, वसुंधरेच्या रक्षणाचं कार्य आहे. क्लीन चीट देण्यात आली नाही. क्लीन चीट देताना ज्या पद्धतीचा आक्षेप सुद्धा त्यांनी घेतला की काय काय त्रुटी होत्या याच्यामध्ये, तर ते सुद्धा महत्वाचं आहे की ही संपूर्ण योजना राबवत असताना त्या योजनेमध्ये इतकी मोठी योजना राबवली, इतक्या मोठ्या प्रमाणात शासनाचा पैसा त्यामध्ये खर्च करण्यात आला, पण ही योजना राबवताना त्याच्यामध्ये काय काय त्रुटी होत्या, काय काय चुका झाल्यात आणि काय काय ढोबळ चुका झाल्यात ते सुद्धा त्या अहवालामध्ये तिथे आलेलं आहे. सुधीर मुनगंटीवारांना क्लीन चिट मिळाली यात काही नवल वाटण्यासारखं कारण नाही, कारण पक्षामध्ये आलेल्या लोकांना क्लीन चिट मिळत आहे ते तर स्वपक्षातले आहेत. बाहेरच्यांना जर ते क्लीन चिट देतात तर घरच्याला क्लीन चिट देण्यात काय मोठी अडचण आहे. ज्या ज्या लोकांवर आता भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते सही सलामत सुटलेत, कारण भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये कमळ छाप नावाचं पावडर टाकलं की तो स्वच्छ होऊन बाहेर येतो हे आता महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेला कळून चुकलं आहे. त्यामुळे इथे काय प्रकार झाला, गैरप्रकार झाला, नाही झाला, त्यांना क्लीन चिट मिळाली हे अपेक्षित होतं. त्यामुळे हे नवीन नाही आणि यावर काही अधिक भाष्य करण्याची गरज नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.